आता बघूयात काही महत्त्वाच्या एंटरटेनमेंट विश्वातल्या बातम्या. जाबाज सिनेमातील तेरा साथ है कितना प्यारा हे गाणं आता पुन्हा ऐकायला मिळणार आहे. अनिल कपूर आणि डिंपल कपाडियावर चित्रित केलेलं हे गाणं आगामी वेलकम बॅक या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्मॉल स्क्रीनवरचा बहुचर्चित रियालिटी शो बिग बॉस चा 8वा सीझन सलमान होस्ट करणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. म्हणूनच या शोच्या निर्मात्यांनी आता रणबीरकडे धाव घेतल्याचं कळत आहे. रणबीर कपूर आणि कतरिना कैफची लव्ह स्टोरी एक एक पाऊल पुढे सरकत असतानाच आता पुन्हा एकदा दीपिकानं आपल्या रणबीरवर प्रेम असल्याचं सांगत नव्या वादाला फोडणी दिली आहे. तर दुसरीकडे दीपिका आणि आपलं ब्रेकअप झाल्याचं सांगत रणबीरनं या वादाला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय. करण जोहर आता अक्षय कुमारला घेऊन एक सिनेमा बनवणार असल्याचं कळत आहे. करणनं याआधीही अक्षयला घेऊन गुटखा नावाचा सिनेमा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो वर्कआउट होऊ शकला नाही. ग्रँड मस्तीची नायिका कायनात अरोरा हिला सध्या बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतंय. व्हिसासाठी तिला जर्मन कॉन्सुलेटमध्ये व्हेरिफिकेशनसाठी बऱ्याच फेऱ्या घालाव्या लागल्याचं कळतं. मिस लवली सिनेमाची नायिका निहारिकाचं म्हणणं आहे की दिग्दर्शक असीम अहलुवालियाची हिंमत आहे की त्यांनी अशा प्रकारचा सिनेमा बनवला. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. बॉलिवूड बे प्रियंका चोप्रानं विद्या बालन सोबत शो होस्ट करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. प्रियंका विद्या बालन आणि दीपिका पदुकोणमधील एकाला निवड करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. प्रियंकाला त्यावेळेस तिनं हे उत्तर दिलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.